मुंबई महानगरपालिका उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे जिंकणार आहेत. त्यामुळे निलेश गिलेश काय म्हणते इतकं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, ते बापाचं ऐकत नाही, ते दुसऱ्यांचं काय ऐकणार. आता आमच्याच घरातल्यानी शिवसेना पक्षाच्या घराला आग लागली आहे, त्यामुळे कोणी उठतंय सूड घेऊन येत आहे आणि आग लावण्याचं काम करते. त्यामुळे घर का भेदी लंका जाली ही जी म्हण आहे त्याचे प्रत्यय महाभारतात याच्यात त्याच्यात घडले, ते प्रत्यय आता आपल्याला रामायणात घडले महाभारतात घडले ते आता आपल्याला प्रत्यक्षात कलियुगात दिसायला लागले. फक्त ते आता पक्षाच्या घरात दिसायला लागले. त्यामुळे उद्धवजींच्या राजीनाम्यानंतरच जे काय नाट्य सत्ता नाट्य आहे ते असंच रंगताना दिसणार आहे. वाटेल त्या मार्गाने खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि लोकांना सत्य आहे असं कसं भासवायचं याच्याच रंगीत तालीम सगळ्या चालू. भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की आम्ही तीन माळ्याची बाळासाहेबांची जी मातोश्री आहे तिचा आदर करतो, जी नवीन आठ माळ्याची मातोश्री झाली आहे तिथे चढायला आमचे पाय दुखतात. नाही तुला बोलवत पण नाही, तुम्ही येऊ पण नका, तुम्हाला बोलवत पण नाही, तुमच्या पायाचं मरो आम्ही तुम्हाला बोलवत पण नाही. ताई नितेश राणे यांनी आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे की आतापर्यंत मुंबई महापालिका जी आहे ती आदित्य सेना याच्यामुळे भ्रष्टाचार झालेली आहे, त्यामुळे हे आता कुठेतरी आपल्याला पुसून टाकायचं आहे आणि तसं काम करावं लागेल असं आयुक्तांना पत्र नितेश राणे. नितेश राणे रात्रीचा पत्र लिहितो का मला माहिती नाही. अरे भ्रष्ट म्हणणाऱ्यांना तुम्ही सगळ्यांना गोदीत घेतलात, त्यांचं पहिलं काय करणार ते नितेश राणेंनी पहिलं उत्तर द्यावं. सगळ्या बाजूने आदित्य आणि उद्धवजी ठाकरे यांच्यावर रान पेटूनही तुम्हाला आज सांगते मुंबई महानगरपालिका उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे जिंकणार आहेत. कारण तुम्ही अनेक पक्ष फिरून येणार आणि नंतर ज्या पक्षात असणार त्यांच्यासाठी कसे गळे काढणार बाडगे बोंबलतात ना ते यांचं चालू आहे. त्यामुळे निलेश विलेश काय म्हणते इतकं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, ते बापाचं ऐकत नाही, ते दुसऱ्यांचं काय ऐकणार. बघा मी तर एकदम स्पष्ट बोलेन, निवडणुकीपुरतं नाटकं करू नका. कारण ज्यांच्या ज्यांच्यावर नाटकं केली ते सगळे घरात घेतलात, आता त्यांच्या नावावर कोणीही बोलत नाहीये. एवं भावना गवळी यांच्यावर तर एवढं होतं की ते वर्षभर त्या मतदारसंघातच नव्हत्या, बॅनर पोस्टर लागले. भावना गवळींनी पंतप्रधानांना राखी बांधली, सगळं सबकोच धुतलं गेलं. मग धुतके धुले होतात त्याच्यावर कोण काय बोलणार आहे की नाही. त्यामुळे आरोप करत राहू दे, आमचं तर आव्हान आहे, घेऊनच या आणि करूनच दाखवा.